lecture we have discussed about the fermentation process and their applications. Okay, you know that the what is the fermentation? It is totally anaerobic process. Okay, it occurred during the oxygen deficient condition or absence of oxygen. कभी कभी oxygen oxygen का द्रव्यमान कमी असेल को तेव्हा ही प्रोसेस होते आणि कधी कधी टोटली ॲबसेन्स ऑफ ऑक्सिजन ही प्रोसेस काय होते लिव्हिंग सेल्समध्ये होते. ओके, द केमिस्ट्री ऑफ फर्मेंटेशन ॲरोबिक अँड अरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन आपल्याला अल्कोहोलिक फर्मेंटेशन यामध्ये बघायचं आहे आणि लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन हे बघायचं आहे. ॲरोबिक फर्स्टली आपण बघू ॲरोबिक रेस्पिरेशन काय आहे, कारण आपल्याला फर्मेंटेशन प्रोसिजर बघायची आहे ॲनॅरोबिक प्रोसेस. ओके, तर ॲरोबिक आणि ॲनॅरोबिकमध्ये काय डिफरन्स आहे? ठीक आहे, ॲरोबिक मीन्स विथ एअर. दिस टाईप ऑफ रेस्पिरेशन नीड्स ऑक्सिजन फॉर इट्स ऑकर, सो इट इज कॉल्ड इज द ॲरोबिक रेस्पिरेशन. ओके, ग्लुकोज प्लस ऑक्सिजन, इट प्रोड्युसेस द कार्बन डायऑक्साईड वॉटर अँड एनर्जी. द केमिकल इक्वेशन दॅट इज द C6H12O6 प्लस 6O2 अँड ब्रेकडाऊन ऑफ दिस शुगर ऑकर इन दिस प्रोसेस and produces the 6 CO2 molecule, 6 water molecule and release energy, okay, 2900 kg. Third stage, that is the glycolysis, then citric acid cycle and electron transport chain. These all processes occur during the aerobic cellular respiration. And in glycolysis, NAD2 molecules of ATP or chemical energy are produced. In citric acid cycle, produces another 2 ATP molecules. Then in electron transport chain, produces total 28 molecules of ATP. And oxygen is used in anaerobic cellular respiration as the final product. Then final electron accepted in the electron transport chain, which is a part of why it's able to create so much ATP. Okay, aerobic respiration with the oxygen kaya, it is the final electron acceptor. BSc final la tumcha zhalela ahe ki oxygen involving complex hota, the electron transport chain completely tumhi study keleli ahe during the study of respiration. Respiration jeva apan study kela hota tepa complete electron transport chain study keli hoti. ओके, तिथे ऑक्सिजन इन्व्हॉल्विंग कॉम्प्लेक्स असता इट ॲक्सेप्टेड द इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्टर, ऑक्सिजन ॲक्ट्स एज अ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. ओके, बट व्हॉट हॅपन्स वेन ऑक्सिजन डझंट एक्झिस्ट? जर ऑक्सिजन नसेल तर काय होईल ते बघायचं आहे आपल्याला. ॲरोबिक सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये ॲनॅरोबिक सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये ग्लायकोलिसिस तर होतं. ओके, तिथे 2 ATP मॉलिक्युल्स तयार होतात, बट टोटली स्टॉप द क्रेब सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन तिथे पॉसिबल नाही आहे. इन ॲनॅरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन द ओनली स्टेप ऑफ दिस प्रोसेस दॅट ऑकर्स इज द ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस तिथे होतं, बट अबाउट टू प्रोसेस दॅट इज द क्रेब सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आर इंटरप्टेड. देन वी सी द वॉट इज द फर्मेंटेशन. फर्मेंटेशन इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ब दॅट इज द फीवर मीनिंग टू बॉईल. ओके, बॉइलिंगने ही प्रोसिजर होतं आहे मोस्टली, किंवा हीटने. आपण बघा, घरी इडली किंवा ढोकळा आपल्याला बनवायचा असेल, ते फर्मेंट करायला ठेवायचं असेल, किंवा दुधापासून दही जरी बनवायचं असेल तरी आपण काय करतो, त्याला एक स्टार्टर्स देऊ. ओके, एक जिथे गरम असेल, ऊब असेल, त्या ठिकाणी आपण ठेवतो. ओके, तर तिथे काय होतं, थोडंसं बॉइलिंग किंवा ते थोडंसं गरम कंडिशन, हीटेड कंडिशनमध्ये पर्टिक्युलर जो आपल्याला फर्मेंटेशन प्रोडक्ट हवा आहे तो प्रोडक्ट होण्यासाठी काय करतो आपण, फर्मेंटेशनसाठी थोडंसं गरम ठिकाणी ते ठेवतो. ओके, व्हॉट इज द फर्मेंटेशन डिटेलमध्ये बघू. इट इज द प्रोसेस बाय विच लिव्हिंग सेल इज एबल टू ऑब्टेन एनर्जी थ्रू द ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. लिव्हिंग सेल काय करते, एनर्जी मिळवते कशापासून, टू ब्रेक डाऊन ऑफ ग्लुकोज अँड देअर सिम्पल शुगर मॉलिक्युल विदाउट रिक्वायरिंग ऑक्सिजन. ओके, फर्मेंटेशन रिझल्ट्स इन द प्रोडक्शन ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ 2 ATP मॉलिक्युल्स ओनली अँड प्रोड्युसेस लेस एनर्जी दॅन द ॲरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन. त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात एनर्जी रिलीज होते या प्रोसेसमध्ये आणि ओनली 2 ATP मॉलिक्युल्स इथे तयार होतात.
okay, this condition totally occur in the absence of molecular oxygen. ठीक है, then history जर बघितली तर लुईस पॉश्चरचा खूप मोठा रोल होता याच्यामागे. फर्मेंटेशन इन 19th century, यूज द टर्म फर्मेंटेशन इज अ नॅरो सेन्स टू डिस्क्राइब द चेंजेस ब्रॉट अबाउट बाय ईस्ट अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोईंग इन द ॲबसेन्स ऑफ एअर. ओके, ही ऑल्सो रिकग्नाइज दॅट इथिल अल्कोहोल अँड कार्बन डायऑक्साइड्स आर नॉट ओनली द प्रोडक्ट ऑफ फर्मेंटेशन. फक्त इथिल अल्कोहोल किंवा कार्बन डायऑक्साइडच आपल्याला प्रॉडक्ट मिळाले नाही तर अदर प्रॉडक्ट्स पण आपण फर्मेंटेशन थ्रू मिळवू शकतो. ओके, देन फर्स्ट बघू आपण आता अल्कोहोलिक फर्मेंटेशन. अल्कोहोलिक फर्मेंटेशनमध्ये काय होतं, ग्लुकोज कन्वर्टेड इन टू पायरिक ॲसिड ड्युरिंग द ग्लायकोलिसिस. ओके, अँड दिस पायरिक ॲसिड लॅटर कन्व्हर्टेड इन टू ॲसिटाल्डिहाइड कन्व्हर्टेड इन टू द इथिल अल्कोहोल. हाउ दिस कन्व्हर्शन ऑकर, C6H12O6 दॅट इज द ग्लुकोज इज कन्व्हर्टेड ड्युरिंग द अल्कोहोलिक फर्मेंटेशन ट्वाईस C2H5OH plus in this process release to CO2 molecules, okay, carbon dioxide molecule. And lactic acid fermentation kya hai? In lactic acid fermentation the pyruvic acid from glycolysis is reduced to lactic acid by NADH which is oxidized NAD. This commonly occurs in muscle cells in case of animals. And lactic acid fermentation allows glycolysis to continue by ensuring that NADH is returned to its oxidized state. बघा, lactic acid fermentation कुठे होते, pyruvic acid मध्ये conversion जेव्हा होतं glycolysis चं, and it reduces the lactic acid by NADH. NADH through काय होतं ते लॅक्टिक ॲसिड तिथे रिड्यूस्ड होतं अँड इन दिस प्रोसेस ऑक्सिडाइज NAD+. दिस कॉमनली ऑकर्स इन मसल सेल्स ऑफ ॲनिमल्स. ओके, लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन अलाउज द ग्लायकोसिस टू कंटिन्यू बाय एन्श्युरिंग दॅट NADH इज रिटर्न टू इट्स ऑक्सिडाइज स्टेट. लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन तुम्हाला माहिती आहे कुठे होत असेल, दुधा मिल्कपासनं कर्डमध्ये कन्व्हर्शन जेव्हा होते, योगर्टचं फॉर्मेशन जेव्हा होतं तेव्हा काय होतं, हे लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन होतं. रिॲक्शन काय याची, ग्लुकोजपासनं फर्स्टली टू पायरिवेट मॉलिक्युल तयार होतात ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस अँड लॅटर ऑन दिस टू पायरिवेट कन्व्हर्टेड इन टू टू लॅक्टेड बाय द रिडक्शन ऑफ NADH इज रिड्यूस टू द NAD. द रेंज ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस, वेगवेगळ्या फर्मेंटेशन प्रोसेस आहेत. देअर आर 5 मेजर ग्रुप्स ऑफ कमर्शियली इम्पॉर्टंट फर्मेंटेशन्स. दोज आर प्रोड्यूस मायक्रोबियल सेल्स और बायोमास एज द प्रोडक्ट. दोज दॅट प्रोड्यूस मायक्रोबियल एन्झाइम्स. दोज दॅट प्रोड्यूस मायक्रोबियल मेटाबोलाइट्स. दोज दॅट प्रोड्यूस रिकॉम्बिनेंट प्रोडक्ट्स देन कंपाऊंड विच इज ॲडेड टू द फर्मेंटेशन. हे वेगवेगळ्या प्रोसेस आहे. मायक्रोबियल सेल्स थ्रू फर्मेंटेशन होतं, मायक्रोबियल एन्झाइम्स, देन मायक्रोबियल मेटाबोलाइट्स, रिकॉम्बिनंट प्रोडक्ट्स, कंपाऊंड विच इज ॲडेड टू द फर्मेंटेशन. डिफरंट गोष्टी, जसं फर्मेंटेशन जर एन्झाइम प्रोडक्ट करायचे असेल वेगवेगळे तर पपयामध्ये एक एन्झाइम आहे दॅट इज द पॅपेन. ओके, त्याचा पण यूज केला जातो फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये. त्यानंतर ॲनिमलपासनं पण वेगवेगळ्या एन्झाइम्स एक्स्ट्रॅक्ट केल्या जातात, ते पण फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये काय केले जातात, यूज केले जातात. ओके, त्यानंतर प्रोडक्ट्स ऑफ फर्मेंटेशन काय प्रोडक्ट्स आहेत इंडस्ट्रीयल लेवलला. द इन प्रोडक्ट ऑफ फर्मेंटेशन डिफर डिपेंडिंग ऑन द ऑर्गॅनिझम. लॅक्टिक ॲसिड अँड लॅक्टेट, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर प्रोड्यूस फ्रॉम मेनी बॅक्टेरिया, फंजाय, प्रोटीस्ट, ॲनिमल्स सेल्स, नोटेबली मसल सेल्स इन द बॉडी. इथिल अल्कोहोल, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर प्रोड्यूस फ्रॉम द ईस्ट अँड मोस्ट प्लांट सेल्स. ओके, कार्बन डायऑक्साइड पण प्रोड्यूस करू शकतो, वॉटर पण प्रोड्यूस करू शकतो आपण. त्यानंतर लॅक्टेट, लॅक्टिक ॲसिड, इथिल अल्कोहोल, दीज आर डिफरंट प्रोडक्ट्स प्रोड्यूस ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. फर्मेंटेशन प्रोडक्ट्स, फूड प्रोडक्ट दॅट इज द मिल्क, योगर्ट, फ्रेश रायपन चीज. ओके, मिल्क प्रोडक्ट्स आपण याच्यापासून प्रोड्यूस करू शकतो. फ्रूट्स,
वाइन है, विनेगर है, वेजिटेबल्स मधे पिकल्स, सोया सॉस, देन मीट, फर्मेंटेड सॉसेज, सलामी, ओके, इंडस्ट्रियल केमिकल्स दैट इज द सोलवेंट एंड एसिटोन, ब्यूटेनॉल, इथेनॉल, एंजाइम्स, अमीनो एसिड्स. तुम्ही जे काही लॅबोरेटरी मध्ये यूज करतात ना डिफरेंट प्रोडक्ट्स, जसं इथेनॉल आहे शुगर केनपासनं हे केलं जातं, एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, ॲसिटोन्स पण जिथे साखर कारखाना असतो, साखरेपासनं जिथे शुगर केनपासनं जिथे साखर तयार होते, तर साखरेची मळी जी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेसिंग होतं आणि मग अल्कोहोल्स, वेगवेगळ्या ग्रेडचे अल्कोहोल, ॲसिटोन तिथे त्याच इंडस्ट्रीमध्ये, सेम इंडस्ट्रीमध्ये काय होतात, फॉर्म होतात. देन स्पेशली केमिकल्स दॅट इज द व्हिटॅमिन्स, फार्मास्युटिकल्स एक्सेट्रा, डिफरंट केमिकल्स, अँटीबायोटिक्स फॉर्मेशन, ओके, अँटीबायोटिक्स मोस्टली डिफरंट फंजायपासून प्रोड्यूस केल्या गेलेले असतात, ठीक आहे. तर असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत जे फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू काय होतात, प्रोड्यूस्ड होतात. नंबर ऑफ कफ सायरप्स, देन इथे पण दिलेलं आहे एक छोटीशी, ग्लुकोज कन्व्हर्टेड इन टू द पायरुविक ॲसिड अँड देन पायरुविक ॲसिड प्रोड्युसेस द डिफरंट प्रोडक्ट्स दॅट इज द सॅकरोमायसिटीज, फंजाय आहेत, वेगवेगळ्या टाईपचे फंजाय, बॅक्टेरिया आहेत, क्लोस्ट्रीडियम आहेत, ते हे वेगवेगळे प्रोड्यूस तयार करतात. सी ओ टू प्रोपियोनिक ॲसिड प्रोड्यूस होते, लॅक्टिक ॲसिड, प्रोपियोनिक ॲसिड तयार झालं तर काय होईल, स्वीट चीज तयार होतं. देन लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस झालं तर काय तयार होतं, सोया सॉस, योगर्ट, ओके. सी ओ टू इथेनॉल तयार झालं तर वाईन्स अँड बियर. देन ॲसिटोन अँड आयसोप्रिनॉल तयार झालं पायरुविक ॲसिड, पायरुविक ॲसिडपासनं क्लोस्ट्रीडियमचे बॅक्टेरिया आहे, विथ द हेल्प ऑफ दिस क्लोस्ट्रीडियम देन काय होतं, ॲसिटोन अँड आयसोप्रोपेनॉल तयार होतात. आणि याच्यापासनं वेगळे रबिंग अल्कोहोल, नेल पॉलिश, ठीक आहे. त्यानंतर इस्टेडिया बॅक्टेरिया इच्छेरिच्छ आहे, ॲसिटोबॅक्टर ॲसिटिक ॲसिड तयार करतात हे, याच्यापासून विनेगार तयार होतो, ओके. तर असे डिफरंट प्रोडक्ट्स आपण काय करू शकतो, इंडस्ट्रीयल लेवलला फर्मेंटेशन थ्रू घेऊ शकतो. दीज आर द डिफरंट फ्रूड प्रोडक्ट्स, ओके. त्यानंतर ब्रेड आहे, ॲक्च्युली रिॲक्शन्स काय होतात ब्रेड वगैरे बनवताना, बेकिंग सोडा अँड क्रीम ऑफ टार्टर रिॲक्शन, बेकिंग सोडा अँड क्रीम ऑफ टार्टर इट प्रोड्युसेस द पोटॅशियम हायड्रोजन टार्टरेट कंपाऊंड तयार होतो, हा H2O, वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड इथे काय होतं, रिलीज होतं. ब्रेड इज नथिंग बट द पोटॅशियम हायड्रोजन टार्टरेट, ओके. त्यानंतर योगर्ट आहे, दही जो आहे, योगर्ट फॉर्म व्हेन बॅक्टेरिया फर्मेंट द शुगर लॅक्टोज इन टू लॅक्टिक ॲसिड, लॅक्टोजचं कन्व्हर्शन काय होतं, लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं. तर लॅक्टिक ॲसिड मेक्स द मिल्क मोर ॲसिडिक, लोअर द pH, कॉजिंग प्रोटीन इन मिल्क टू कोॲग्युलेट टू बॅक्टेरिया दॅट इज द स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस बल्गेरियस, ओके. दिस टू बॅक्टेरिया कन्व्हर्टेड लॅक्टोज इन टू द लॅक्टिक ॲसिड अँड फॉर्म मिल्क, फॉर्मेशन ऑफ योगर्ट फ्रॉम द मिल्क, ओके. त्यानंतर चीज प्रोडक्शन रिॲक्शन काय होतं, चीज प्रोडक्शनच्या वेळेस केसिन रिनेट पॅराकेसिन फॉर्मेशन, देन पॅराकेसिनमध्ये काय होतं, कॅल्शियम ॲड होतं आणि पॅराकेसिन PPT तयार होतो त्याचा, ओके. फर्मेंटेशन प्रोसेस इन इंडस्ट्रियल केमिकल्स ते बघू आपण. ॲसिटोन, ब्युटॅनॉल, इथेनॉल जे आहेत मी सांगितलं शुगर कॅनपासून तयार होतं इंडस्ट्रियल लेवलला. इन ॲसिटोन ब्युटॅनॉल फर्मेंटेशन ॲसिटोन अँड ब्युटॅनॉल आर प्रोड्यूस फ्रॉम द ग्लुकोज युझिंग स्ट्रेन्स ऑफ क्लोस्ट्रीडिया विच आर स्ट्रिक्टली एनरोबिक बॅक्टेरिया. फर्दर इथेनॉल इज ऑल्सो प्रोड्यूस्ड. टू डिस्टिंक्ट मेटाबॉलिक पॅथवे एक्झिस्ट, वन प्रोड्युसिंग ब्युटॅनॉल फ्रॉम स्टार्च, द अदर प्रोड्युसिंग ब्युटॅनॉल फ्रॉम सुक्रोज. इट यील्ड्स 3 पार्ट्स ऑफ ॲसिटोन, ब्युटॅनॉल अँड 2 इथेनॉल, 1 ऑफ इथेनॉल. देन अमिनो ॲसिड फर्मेंटेशन, द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम यूज इन द प्रोडक्शन ऑफ अमिनो ॲसिड इज डन इन द वेल बॅलन्स एन्व्हायरमेंट. द कंडिशन आर रिक्वायर्ड कंट्रोल pH ऑफ द फर्मेंटेशन मीडियम, रिच ग्रोथ मीडिया, हायली एरोबिक कंडिशन अँड स्टेराइल कंडिशन्स, ओके. मोनोसोडियम ग्लुटामेट, मोनोसोडियम ग्लुटामेट जो फॉर्म होतो मी सांगितलं होतं का शुगर केनपासून ते सगळे ग्रेड्स तयार होतात. तुम्हाला जर खूप इंटरेस्ट असेल तर तुम्ही शुगर फॉर्मेशनची एक व्हिडिओ बघू शकता,
की शुगर शुगर केनपासून शुगर कशी तयार होते अँड द लॅटर ऑन त्याचे बाय प्रॉडक्ट जे आहे अदर प्रॉडक्ट जे आहेत ते अल्कोहोलचे ग्रेडेशन्स पण तयार होते इंडस्ट्रीयल लेवलला. त्याचे व्हिडिओ खूप सुंदर अवेलेबल आहे. तुम्हाला पूर्ण मेकॅनिझम कळेल की कशी इंडस्ट्रीजमध्ये शुगर फॉर्म होते. ॲक्च्युली बी एस सीच्या मुलांना 4-5 वर्षापूर्वी आम्ही इथे हिंगणघाट रिजनमध्येच एक पुरती शुगर कारखाना आहे नितीन गडकरींजींचा, त्या कारखान्याला आपण व्हिजिट केली होती आणि तिथे पूर्ण प्रोसिजर पोरांनी बघितली होती. शुगर केनपासून साखर कशी तयार होते आणि त्यानंतर वेगवेगळ्या अल्कोहोलचे ग्रेड्स कसे तयार होते. ओके, तर फर्मेंटेशन तिथे कसं होते, वेगवेगळे पाईपलाईन्स कसे तिथे हे केल्या जातात, आउटलेट्स निघतात त्याचे, ते खूप त्यांनी छान समजावून सांगितलं होतं मुलांना. तर तुम्ही आता हे तर पॉसिबल नाही आता व्हिजिट वगैरे करणं कुठे, पण तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओज टाकायचे, लेक्चर्स नका पाहू, व्हिडिओज पहा इंडस्ट्रीयल लेवलवरती शुगरचं फॉर्मेशन कसं होतं, तुम्हाला खूप सारे इन्फॉर्मेशन कळून जाईल या फर्मेंटेशनचे. ठीक आहे, शुगर केन काय केला जातो, कट केला जातो, देन फर्मेंटेशन मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर ॲडेड. शुगर केन्सचं जो लिक्विड आहे त्याच्यामध्ये काय केल्या जातात, मायक्रो ऑर्गॅनिझम ॲड केला जातो फर्मेंटेशन टँकमध्ये. मायक्रो ऑर्गॅनिझम ॲड केल्यानंतर शुगर ग्लुटॅमेटमध्ये त्याचं काय होतं, कन्व्हेन्शन होतं, म्हणजे साखर इथे तयार झालेली आहे. देन ग्लुटॅमेज इन्क्रीज एक्सक्रीट इन टू द फर्मेंटेड बोथ शुगर्स इन सायरप्स आर टेकन इन टू फर्मेंटेशन मायक्रो ऑर्गॅनिझम. देन ग्लुटॅमेट इज ॲक्युम्युलेटेड, क्रिस्टलायझेशन ऑफ मोनोसोडियम ग्लुटॅलेट, क्रिस्टलायझेशन होतं त्याचं, तर मोनोसोडियम ग्लुटॅलेट क्रिस्टल इज ड्राईड, अशी काय होते, ही शुगर तयार होते इथे. ओके, हे सिम्पल एक मेकॅनिझम आहे साखर कशी तयार होते याच्यापासून. इथे साखर झाली, त्यानंतर ही साखर इथे शुगर शुगर तयार झालेली आहे सॉलिड शुगर, आणि बाकी जे बाय प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामधून निघणारी मळी आहेत ऊसाची. ओके, तर लिक्विडपासून काय केल्या जातात, मग डिफरंट ग्रेड्स ऑफ अल्कोहोल फॉर्म केल्या जातात. ठीक आहे, आय थिंक आय होप सो तुम्हाला हे खूप साऱ्या गोष्टी इथे कळल्या असेल. या लेक्चरमध्ये थोडं फर्मेंटेशन पार्ट मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. पूर्णच फर्मेंटेशन पार्ट क्लिअर झालं असेल असं नाही आहे, तुम्हाला काही एफर्ट्स घ्यावं लागेल याच्यामध्ये. ओके, मी स्टॉप करते आता.